हॅलो, नमस्कार. मी रंजना. तर आज इथे बनवणार आहे मी, हे बघा, चुरमुऱ्याचं 1 किलोचं पॅकेट घेतलेलं आहे मी. आपण जे व्हाईट कलरचे चुरमुरे भडंग जे बनवतात आपण त्यांनी, तर ते चुरमुरे आहे. तर भडंगचा चिवडा आपण बऱ्याच वेळेला केला, खाल्ला पण सर्वांनी, शेंगदाणे आणि आपण खोबरे वगैरे असं घालून केलेलं असतं. पण आज तोच चिवडा बनवणार आहे मी. पण जरा 2-3 पदार्थ त्यामध्ये वाढवणार आहे आणि अजून तो खूप जास्ती टेस्टी करणार आहे. भडंगचा चिवडा हा अतिशय सगळ्या चिवड्यांमध्ये खूप कमी कॅलरीजचा आहे आणि आपण आज तो कमी कॅलरीजचा असून सुद्धा त्याला अजून जास्त पौष्टिक बनवणार आहोत. तर त्यासाठी मला इथे लागणार आहे एक पॅकेट. मी इथे घेतलेलं आहे चुरमुऱ्यांचं. इथे बघा, हे मसूर आहेत. तर इथे मी 250 ग्राम मसूर घेतलेले आहे, हे बघा. तर हे मसूर मी 7 तासासाठी पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहे. त्यानंतर मी यांना बाहेर काढून चाळणीमध्ये पाणी नितळून आणि कॉटनच्या कपड्यावरती फॅन खाली सुकवलं. कुठेही त्याला बांधून वगैरे ठेवलेलं नव्हतं. आपोआप ह्याला मोड येतात कारण 7 तास हे भिजलेले आहेत म्हणून. आणि याला पूर्ण पाणी अगदी पूर्ण पूर्ण कोरडे करून ते घेतलेले आहेत मी. आणि हे मोड आल्यामुळे अतिशय हलके होतात आणि अतिशय पौष्टिक आहे, भरपूर प्रोटीन आहे. तर आपण हे मसूर आज इथे घालणार आहे. फक्त एवढंच आहे की आता इथे आपल्याला हे मसूर आज तळून घ्यावे लागणार आहे. तर त्यालाही फार तेल आपल्याला लागत नाहीये कारण आपण ह्याला छान सुकवून घेतलेलं आहे. तर इथे मी घेतलेले आहे 250 ग्राम इथे मसूर घेतलेले आहे मी, भिजवून व्यवस्थित सुकवून. आणि इथे एक खोबऱ्याची वाटी, एक पूर्ण गोल खोबऱ्याची वाटी. हे दिसायला भरपूर दिसतं पण हे तेवढीच आहे. आणि हे पातळ कापणी करून घेतलेले. आपण बटाट्याचे चिप्स बनवतो त्या किसणीने मी ह्याला चॉप करून घेतलेलं आहे. आणि माझ्याकडे एअर फ्राईड आहे त्यामुळे मी त्यामध्ये जेवढं बिना तेलाचं मला भाजता येईल तेवढं मी भाजून घेत असते. फोडणीच्या वेळेला आपण तेलात टाकणारच आहोत. तर मी हे भाजून घेतलेले आहे. तुम्ही थोडेसे भाजून घेतलं कढईमध्ये अगदी बिना तेलाचे तरी ते अजून जास्त कुरकुरीत होतात. शेंगदाणे पण इथे माझे एअरफ्रायर मध्ये व्यवस्थित भाजलेले आहेत. एक वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहे. आणि इथे बघा, ओला कांदा आहे. हा एक मोठा कांदा होता तर हा मी थोडासा याचं मॉइश्चर कमी करून घेतलं, पहिले कापून आणि कॉटनच्या कपड्यावर ठेवला. आणि त्यानंतर मी त्याला एअरफ्रायर मध्ये थोडासा जेवढं त्याचं पाणी कमी करता येईल तेवढं कमी केलेलं आहे. आणि इथे बघा, ह्याचा कलर तुम्हाला थोडासा वेगळा वाटत असेल, ग्रीन नाही एकदम. तर हे पण मी गरम एअरफ्रायर मध्ये टाकून घेतले जेवढं मॉइश्चर कमी होईल तेवढं. नंतर आपण तेलामध्ये त्याला व्यवस्थित तळणारच आहोत. आणि इथे मी घेतलेले 2 चमचे साखर बारीक केलेली. आणि इथे 1 चमचा घेतलेला आहे मी जिरे पावडर. तर आपल्याला तर मसूर तळण्यासाठी एक साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर चला, आपण खूप छान चविष्ट होतो हा चिवडा, अतिशय छान होतो आणि मनसोक्त खाऊ शकतो कारण याच्यात सर्व हेल्दीच आपलं पदार्थ आहेत. त्यामुळे चला आपण मसूर तळूया. हे बघा, एक लोखंडी कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे एकीकडे. तर बघूया तेल आपलं, हे बघा, व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर इथे आपण टाकून घेणार आहोत मसूर. तर हे बघा, आपण 2 मसूर टाकले तर छान पटकन वरती आले ते. तर इथे मसूर आपले तळण्यासाठी तेल छान झालेलं आहे. तुम्ही 1 वाटी मसूर त्यामध्ये घातलेले आहेत. आणि हे व्यवस्थित अगदी हाय टू मीडियम गॅसवरती, मध्ये मध्ये आपल्याला गॅस कमी पण करायचा आहे आणि छान आपल्याला तळून घ्यायचे आहे. खूप छान चविष्ट हा भडंगचा चिवडा होतो, एकदा नक्की करून बघा. तर मी अशा प्रकारे सर्व मसूर तळून घेणार आहे. खमंग हे बघा, पहिला टाकलेलं मी 1 वाटीभर मसूर. त्याची पूर्ण एक एक दाणा त्याचा फुलला जातो बघा. आणि पूर्ण मसूर कळल्यानंतर वरती येते तेव्हा आपण तो काढायचा आहे. आता मी गॅस कमी करून त्याला काढून घेते आणि परत दुसरे टाकते. रे बघा, इथे माझे पूर्ण मसूर तळून झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवते, हे बघा, पूर्ण एका याचे 2 असेमध्ये हे पडतात, त्याला छान ते तळल्या जातात. तर या वाटीने मी इथे 2 वाटी तेल घेतलेलं होतं. तर 1 वाटी आपल्या तेलामध्ये आपली मसूर झालेली आहे. बाकी याच्यामध्ये मी कांदा वगैरे सर्व इथे तळून घेणार आहे. तर आपल्या 2 वाटी तेलामध्ये संपूर्ण चिवडा तयार होणार आहे कारण 1.5 किलोपेक्षा जास्त आपला चिवडा तयार होणार आहे. इथे मी मसूर आपले पूर्ण छान खमंग तळून घेतलेली. हे बघा, बरोबर 1 वाटी तेल राहिलेले आपलं. तर आता आहे त्या तेलामध्ये मी आपला अर्धा सुकवून आणि थोडासा फ्राय आपला बिना तेलाचा करूनच हा कांदा थोडासा तळून घेते, म्हणल्यापेक्षा कुरकुरीतच करून घेते. थोडासा आपण त्याला बाहेरच त्याचं मॉइश्चर कमी केलेलं आहे. तर छान मी कांदा तळून घेते. इथे मी कांदा टाकून येतो. 10-15 लसणाच्या पाकळ्या मी त्याच्यामध्ये तळून घेणार आहे. तुम्हाला ऑप्शनल आहे, नसेल आवडत तर टाकू नका, पण छान फ्लेवर येतो. थोडासा लसूण घातल्यानंतर 15-20 पाकळ्या मी इथे छान कुरकुरीत करून घेते. हे बघा, लसणाला एकदम छान कलर आलेला आहे. इथे शेंगदाणे भाजलेलेच आहे पण मी परत थोडेसे ते
छान तेलामधून काढणार आहे. बघा इथे छान शेंगदाणे कुरकुरीत झालेले. ते आपण कढीपत्ता तडतडून घेणार आहोत. हे बघा इथे आपलं छान झालेले आहेत पाणी कुरकुरीत. हा आपला हिंगा आहे आणि हे आपली जिरे पावडर घालतोय आपण. तेवढ्याच तेलामध्ये आपल्याला सगळं करायचं आहे. आणि इथे हळद टाकलेली मी 2 छोटे चमचे. आणि आता इथे गॅस कमी केलेला आहे कारण आपली हळद जळायला नको. आणि हे पाणी वगैरे सर्व आपण आता मिक्स करून घेणार आहे. आणि शेवटची आपली फोडणी आहे आहे ते संपूर्ण एवढ्या 2 वाटी तेलामध्ये आपला हा 1.5 किलोपेक्षा जास्त बडंग चुडा तयार होतो. गॅस बंद केलेला आहे मी. आणि आता गॅस बंद करून मी इथे घालणार आहे लाल तिखट. तर ते लाल तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घाला. तर मी मोठी 3 चमचे घालणार आहे. 3 झाले. हा बघा हा 4था छोटा थोडासा कमी भरलेला आहे. तर तो सगळ्यात शेवट गॅस बंद करून करायचा आहे कारण मिरची पावडर जळायला नको, कलर येत नाही. आणि आता हे संपूर्ण आपलं भडंग एका मोठ्या पातेल्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे चुरमुरे. त्यावरती आपण हे सर्व टाकणार आहोत. हे बघा एका मोठ्या पातेल्यामध्ये मी आपले चुरमुरे काढून घेतले. आणि खोबरं तळायची गरज नाही कारण मी छान भाजून घेतलेलं होतं. ते फक्त गरम कढईमध्ये मी ते टाकून घेतलेलं आहे. हे बघा आपले 2 वाटी तेलामध्ये संपूर्ण आपलं भडंग तयार होतं. शेंगदाणे वगैरे आपण ऑलरेडी भाजलेले होते. कांदा पण आपण मॉइश्चर कमी करून घेतलं होतं त्याचं. आणि मसूर वगैरे पण आपली 1 वाटीमध्ये झाली. बाकीच्या फोडण्या आपल्या या राहिलेल्या वाटीमध्ये झाल्यात. आता ह्याच्यामध्ये मी हे 2 वाटी बारीक वाटून घेतलेली साखर घालणार आहे. हे बघा. आणि इथे आता चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि छान मिक्स करणार आहे. मीठ तुम्ही तुमच्या घरात कसं पाहिजे त्याप्रमाणे घ्या. हे बघा आता हे संपूर्ण मी मिक्स करून घेणार आहे. तर हे बघा हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आणि आता ह्याला मी ठेवणार आहे कमी गॅसवरती. 10 ते 15 मिनिटं मी ह्याला पूर्ण असं थोडी थोडं गरम करून खालीवर करणार आहे. त्याच्यामुळे तो अगदी कुरकुरीत होतो. या भडंग चुड्यामध्ये चुरमुऱ्यांच्या चुड्यामध्ये कांदा आणि मसूर ही मोडालेली आपण घातलेली आहे. अतिशय अतिशय टेस्टी ती लागते. खरं सांगते एकदा करून बघा. आपण भडंग नेहमीच करत असतो, चुडाही आपण नेहमी बनवतो. तर ह्या पद्धतीने एकदा चुडा बनवून बघा, खूप छान होतो. तर आता मी 15 मिनिटांसाठी कमी गॅसवरती ह्याला पूर्ण खालीवर करणार आहे. म्हणजे जे आपल्या हळदीचा वगैरे पूर्ण कलर तिखटाचा ते व्यवस्थित याला लागतो. आणि हा अगदी कुरकुरीत राहतो कारण आता पाऊस आहे. त्यामुळे ह्याला आपण गरम करायचं आहे. किंवा आपण पाऊस नसेल तरी सुद्धा हा कुरकुरीत राहण्यासाठी छान चव लागण्यासाठी ह्याला नंतर मिक्स झाल्यानंतर 15 मिनिटांसाठी आपण गॅसवर ठेवायचा आहे कमी गॅसवर. तर मी इकडे गॅस चालू केलेला आहे. तिथे मी कमी गॅसवर 15 मिनिटं ह्याला मिक्स करून घेणार आहे खालीवर. तर इथे बघा 15 मिनिटं आपले झालेले आहेत. हे बघा पूर्ण गोलगोल फिरून आणि ह्याला व्यवस्थित खालीवर करून मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा चुरमुरे हलके असल्यामुळे वरती येतात, मसूर खाली जाते. हे बघा एकदम छान चुडा झालेला आहे भडंगचा. तर भडंगे म्हणू शकता, चुडा म्हणू शकता चुरमुऱ्यांचा. यामध्ये कांदा कोणी घातला की नाही मला माहित नाही, पण मी टाकते. तर खूप छान लागतो कांदा आणि मसूर मोडालेली. तर नक्की ट्राय करा. तर आजचा आपला हा चुरमुऱ्यांचा छानसा चुडा तयार आहे. बघा इथे तयार आहे आपला हलक्या फुलक्या चुरमुऱ्यांचा एकदम छान अगदी चविष्ट लागणारा भडंग चुडा. मी चुरमुऱ्यांचा म्हणा किंवा भडंग चुडा म्हणा. तर यामध्ये आपण बघा कांदा घातलेला आहे, अतिशय टेस्टी लागतो तो. आणि ही मसूर एकदम छान चव देते त्याच्यामध्ये, ज्याला आपण मोड आणून आणि याला छान फ्राय केलेला आहे. तर आपण नेहमीच करतो चुडा. तर या पद्धतीने चुडा नक्की करून बघा, सर्वांना आवडेल. तर आजची चुड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत असेच एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.